नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफिसर या आपल्या फ्री युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर येणारी जी एक्झाम आहे आरोग्यसेवक आरोग्यसेविका त्यानंतर बऱ्याच अशा एक्झाम आहेत तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे जे रोग व विकार ही जी सिरीज आपण चालू केलेली आहे तर यातील दोन लेक्चर मी ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघून घ्या म्हणजेच जीवाणूपासून होणारे रोग आणि विषाणूपासून होणारे रोग ह्याचे मी दोन दिलेले आहेत आता आपण जे दुसरे राहिलेले आहेत म्हणजेच आदिजीवजन्य त्यानंतर कृमीजन्य जे आहेत रोग तर ते आता आपण बघणार आहोत कारण प्रत्येक एक्झामला रोगांवरती हा प्रश्न विचारला जातो ठीक आहे आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी नक्की करा कारण असेच व्हिडिओज घेऊन आम्ही तुम्हाला येणार आहोत तर चला आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात तर पहिल्यांदा आपण बघणार आहेत तर प्रोटो प्रोटोझोल डिसिजेस म्हणजेच आदिजीवजन्य रोग प्रोटोझवापासून होणारे रोग बघूया पहिला आहे बघा हिवताप म्हणजेच त्याला आपण मलेरिया असं म्हणतो आता ह्याचा जो रोगकारक आहे तर त्याचं नाव लक्षात ठेवा कारण हे महत्वाचं आहे तर याचं नाव आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स किंवा त्याला प्लाझ्मोडियम मलेरी प्लाझ्मोडियम ओव्हेली असंही म्हटलं जातं हे तिन्ही लक्षात ठेवा यापैकी काहीही ती देऊ शकतात आता याला हा आदिजीव म्हणजे प्रोटोझ्वा आहे आणि परजीव आहे म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर जगणारा तर हे दोन्ही पण लक्षात ठेवा की हा जो रोगकारक आहे तर तो परजीवी आहे आणि आदिजीव आहे हे दोन्ही लक्षात ठेवा आता ह्याचा परिणाम कोणत्या भागावर होतो म्हणजे आपल्या शरीराच्या कोणत्या भागावर होतो तर रक्ताभिसरण जी संस्था आहे जे आपण सर्क्युलर सिस्टीम ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम जी आहे तर त्याच्यावरती होतो आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणी म्हणजे हाताला किंवा पायाला अशी थोडी सूज येणं किंवा यकृत या प्लिहा यांचा आकार वाढणं असे सिमटम दिसून येतात आता याचा प्रसार कसा होतो तर अनाफिलिस डासा डास जो असतो तर त्याची मादी म्हणजे अनाफिलिसची मादी आहे तर ती चावल्यामुळं त्यांच्यातून म्हणजे त्या डासामधून आदिजीव आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि त्यामुळे त्या रक्तामधून रक्तातच जातो ते डिरेक्ट त्यानंतर ता रक्तातील ज्या तांबड्या पेशी असतात तर त्या पेशींमध्ये ते आढळून येतं तर याची चिन्ह काय आहेत किंवा लक्षणं काय आहेत बघा तर ताप येणं खूप थंडी वाजणं म्हणजे सहसा मलेरियामध्ये संध्याकाळी ताप जास्त येतो तर त्यानंतर यकृत किंवा लिहेचा आकार जास्त वाढतो आणि अंगदुखी रक्तक्षय म्हणजेच अनिमियाचे सिमटम दिसून येतात आता हिवताप याच्यात तीन अवस्था असतात तर पहिली आहे तर ती शीत अवस्था तर त्यामध्ये थंडी वाजते आणि या वे वेळेला म्हणजे ही जी अवस्था असते पहिली तर त्या वेळेला सुरुवात असते तापमान वाढीची सुरुवात असते आणि ही अवस्था दोन ते चार तास आढळून येते आता दुसरी जी आहे उष्ण अवस्था तर त्यामध्ये ताप जास्त असतो म्हणजे एक्केचाळीस से डिग्री सेल्सिअस म्हणजेच अगदी एकशे चार एकशे पाच डिग्री फॅरानाईडमध्ये एवढं प्रचंड तापमान हे वाढलेलं असतं आणि त्याच वेळेला खूप डोकेदुखी असते ही अवस्था दोन ते सहा तास आढळते आणि त्यानंतर तिसरी अवस्था येते जी की घाम अवस्था असते आता ही स्वेट स्टे जी आहे तर या अवस्थेत ताप कमी होऊन प्रचंड घाम येत असतो आणि ही अवस्था पंधरा ते वीस मिनटं फक्त आढळून येते तर हे महत्त्वाचं आहे आणि मलेरियाचा जो रोग आहे तर हे एक लक्षात ठेवा की आज जर समजा एखाद्या स्पेसिफिक टाईमला आला समजा दहा वाजता आला तर तो उद्या दहा वाजताच येतो हा एक टाईम टाईम मॉडॅलिटीज जे म्हणतो तर हे यामध्ये बघायला मिळतं तर हा एक सिमटम तुम्ही लक्षात ठेवा नेक्स्ट बघूयात आता याचा प्रतिबंध कसा करायचा किंवा काय उपाय आहेत तर औषधांचा वापर केला जातो आता कोणती आहेत तर ती आर्टिमिसिलिन म्हणजे कॉम्बिनेशन थेरपी असते म्हणजे क्लोरोक्विनाइन मेफ्लोक्विनाइन किंवा डॉक्सिसायक्लिन हे त्यामध्ये दिलं जातं म्हणजे कॉम्बिनेशन म्हणजे पूर्ण तीन मेडिसिन्स एकदम देणं म्हणजे त्याला कॉम्बिनेशन थेरपी असं म्हटलं जातं आता डासांची जे जैविकरित्या नियंत्रण करण्यासाठी साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडले जातात आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही पब्लिक प्लेसेसवरती बघितले असेल गप्पी मासे पाळा हिवताप टाळा तर त्यामध्ये गप्पी मासेस त्याचंच नाव काय आहे बघा गॅम्बिओसा फिश असं त्याला म्हटलं जातं आणि त्यानुसार ते प्रतिबंध केला जातो नेक्स्ट बघूयात आता दुसरा आजार बघा काला आजार किंवा त्यालाच ब्लॅक फिवर असं म्हटलं जातं आता ह्याचा रोगकारक आहे तर लेश्मान ते लेश्मानिया डोनोवेनी असं त्याचं नाव आहे आणि हाही आदिजीव आहे आता ह्याचा परिणाम आपल्या शरीराच्या भागावरती कशावर होतो तर तो त्वचेवर होतो आणि प्रसार कसा होतो बघा तर सॅन्डफ्लायज ही एक माशी आहे तर त्या माशीच्या चावण्यातून किंवा ह्याच्यातून ते चा पसरलं जातं आता याचे सिमटम काय येतात तर ते त्वचेवर आल्सर निर्माण होतात व्रण येतात त्यानंतर प्लिहा म्हणजेच आपण त्याला स्प्लीन असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं आणि यकृत जे आहे तर त्याच्यावरती त्याचा जास्त परिणाम होतो आणि त्यामुळंच ॲनिमिया म्हणजेच रक्त कमी होणं हे सिमटम दिसून येतात आता याला उपाय काय केला जातो तर याला विशिष्ट प्रकारच्या जाळ्या वापरून आपण ते थोड्याफार प्रमाणात प्रतिबंध करू शकतो आता उपचारासाठी पेंटॅव्हॅलेंट अँटीमोनियल्स हे औषध वापरलं जातं हे लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळेला आजारवरती प्रश्न आलेले आहेत नेक्स्ट बघूयात आता कृमीजन्य रोग म्हणजेच डिस इज बाय वम्स म्हणजेच आपण जंत म्हणतो तर त्याच्यामुळं जंतामुळं होणारे रोग आता बघूयात पहिला ॲस्केरिस आता ॲस्केरिस जे आहे तर हे आपल्या आतड्यांमध्ये आढळून येतं ठीक आहे आता ह्याचा रोगकारक का आहे चं नाव काय आहे बघा तर ते आहे ॲस्केअरिस लुंब्रिकॉइडस आणि हे गोल कृमी आहे बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल हे त्यानंतर याचा परिणाम कशावरती होतो बघा तर पचनसंस्था आणि आतडे यांच्यावरती त्याचा परिणाम जास्त होतो आता याचा प्रसार होतो तर तो दूषित पाणी व दूषित अन्न यामधून जास्त प्रसार होतो आता याची चिन्ह व लक्षणे काय आहेत तर यकृताचा आकार वाढणं किंवा फुप्फुसांचा दाह होणं पोटात जास्त वेदना होणं किंवा भूक मंदावणं हे सगळे म्हणजेच भूक मंदावल्यानंतर जेवण जात नाही त्यामुळं कुपोषणाची स्थिती निर्माण होते म्हणजे ह्याच्यात कुपोषणही येतं हे महत्त्वाचं आहे त्यानंतर ह्याचं एक महत्त्वाचं सिमटम जो आहे तर तो आहे अकृत हृदय आणि फुप्फसे जे आहेत तर त्यांच्यामध्ये रक्तस्राव म्हणजेच ब्लिडिंग होतं हे एक महत्त्वाचं आहे आता ह्याचा प्रतिबंध कसा केला जातो तर जंत रोगाचा प्रतिबंध आपल्या म्हणजे आरोग्यदायी सयी सवयी लावूनच केला जातो प्रतिबंध म्हणजे कसं दूषित पाणी किंवा दूषित अन्न तर ते तसं टाळ टाळलं जावं तर तसं खा म्हणजे उघड्यावरचं अन्न वगैरे हे खाऊ नये असं त्याचा आपण प्रतिबंध करू शकतो पण उपचारासाठी अल्बेंडाझॉल मेबेंडाझॉल ज्या औषधं आहेत तर ती वापरली जातात त्यानंतर हेट्रॅझान टेट्रिमिसॉल हे जे आहेत ही औषधं वापरली जातात नेक्स्ट बघूयात हत्ती रोग त्यालाच फिलारियसिस असं म्हटलं जातं आता ह्याचा रोग काय आहे बघा तर ह्याचा रोग आहे फायलिरिय डी म्हणजेच हा अंत परजीवी आहे म्हणजेच आतल्या ह्याच्यावरती जगणारा असं म्हणतो आपण आता परिणाम ह्याचा त्वचेवर जास्त होतो आता हा जो हत्ती रोग आहे तर ह्याचे तीन प्रकार आहेत तर त्यामधील हत्ती रोग आहे तर तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे आणि तोच जा सगळ्यात जास्त पसरतो आणि हत्ती रोग जो आहे तर तो आपल्या भारतामध्ये केरळ राज्यामध्ये जास्त आढळून येतो म्हणजे खालची राज्य आहेत आपली दक्षिणेकडची तर त्या राज्यांमध्ये जास्त आढळून येतो आता हत्तीपाय रोग जो आहे तर यामध्ये त्याचा रोगकारक काय आहे बघा तर त्याचा रोगकारक आहे उशिरिया ब्रँडक्रॉफ्टी ब्रुजिया मलेई आणि ब्रुजिया तिमोरी असं त्याचं नाव आहे असे तीन आहेत आणि ह्या तीन कृमी आहेत ह्या तीनमुळे हा रोग होतो आता यातील मोस्ट ऑफ उशिरिया ब्रॅनक्रॉफ्टी जे आहे तर तेच परीक्षेला गे विचारलं गेलेलं आहे पण तुम्ही तीनही लक्षात ठेवा आता ह्याचा प्रसार जो आहे तर तो क्युलो कुलेक्स नाव जे आहे तर क्युलेक्स डास जो एक आहे तर त्याच्या मादीपासून याचा प्रसार होतो म्हणजे क्युलेक्स डासाची मादी जी आहे तर ती चावण्यामुळे याचा प्रसार होतो आता याची चिन्ह काय आहेत बघा तर पायावर प्रचंड सूज येते कानावर हातावर इतर अवयवांवरतीही सूज येते म्हणजे समजा पायरोग असेल तर ती पायावर प्रचंड सूज असते मला वाटतं तुम्ही मी ह्याच्यावरती बघितला असेल पब्लिक प्लेसेसवरती ते दाखवलं जातं ढासांमुळं ते होतं त्यामुळं बऱ्याच ठिकाणी हे दाखवलं जातं की हत्ती पायरो कसा असतो आता ह्याच्यासाठी प्रतिबंध जो आहे तर तो त्यांच्या उपचारासाठी अल्बेंडेझॉल जसं मी मगाशी म्हटलं ते किंवा इव्हर या औषधांचा वापर केला जातो आता आपण नेक्स्ट बघूयात मधुमेह म्हणजेच डायबिटीज आता हे मेसिलियनसमध्ये येतं म्हणजे इतर जे राहिलेले रोग आहेत तर ते आपण बघणार आहोत आता त्यातील पहिलं आहे बघा मधुमेह त्यालाच आपण डायबिटीज म्हणतो ही रोगकारक स्थिती रक्तामध्ये ग्लुकोजचे प्रमाण वाढल्यामुळे होते आता आपण बऱ्याच ठिकाणी हे बघितलेलंच आहे की डायबिटीज मलायटीस म्हणजेच मला याला पूर्ण याचं पूर्ण नाव आहे डायबिटीज मलायटीस आणि दुसरा टाईप येतो तर तो डायबिटीस इन्सिपिडस असे दोन आहेत तर दोन्ही नाव तुम्ही लक्षात ठेवा आता याची चिन्ह आणि लक्षणे काय आहेत ती बघूयात तर पहिलं आहे पॉलियुरिया तर त्यालाच आपण सतत लघवी होणे असं म्हणतो त्यानंतर सतत तहान लागणे याला पॉली डिप्सिया असं म्हटलं जातं आणि सतत भूक लागणे याला पॉली फेजिया असं म्हटलं जातं ही तिन्ही लक्षात ठेवा कदाचित हे विचारलं जाऊ शकतं त्यानंतर आशक्तपणा थकवा चक्कर येणं श्वसनास आडतळा होणं आणि जखमा भरण्यास उशीर होणं हे याची लक्षणं आहेत आता ह्याची कारणे काय आहेत तर पहिलं आहे हा एक अनुवंशिक रोग आहे म्हणजे होणाऱ्या मुलांना तो होऊ शकतो आता दुसरं हो 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 जे आहे तर ते स्वादुपिंड ग्रंथीतून इन्सुलिन संप्रेरकाची निर्मिती न झाल्यामुळं आता आपल्या शरीरामध्ये जे पॅनक्रियाज आहे तर त्याच्यात इन्सुलिन नावाचं एक संप्रेरक म्हणजे हार्मोन तयार होत असतं तर ते निर्मिती नाही झाल्यामुळं हा रोग होऊ शकतो आता तिसरं कारण जे आहे तर ते स्वादुपिंडातील बिटा पेशी नाश झाल्यामुळं म्हणजे एक ऑटो इम्युन डिसीज असू शकतो की आपल्या शरीरातील चांगल्या पेशी ह्या दुसऱ्या पेशींना खाऊ शकतात मग हे त्याचं तिसरं कारण होऊ शकतं ठीक आहे त्यानंतर चौथा आहे बघा स्वादुपिंडाच्या आयसलेट्स ऑफ लँगर हँड्स उतीमध्ये बिघाड झाला तरी हे होऊ शकतं आता ह्याचा उपचार काय आहे तर यावर प्रतिबंध उपाय नसून इन्सुलिनचे इंजेक्शन वापरलं जातं आता इन्सुलिन हा प्रथिनांचा एक प्रकार प्रकार आहे तर त्यामध्ये एकावन्न ॲसिड्स म्हणजेच अमिनो आमलांचं बनून ते एक इन्सुलिन बनलेलं असतं आता पूर्वी घोड्याच्या स्वादुपिंडातून इन्सुलिन प्राप्त केलं जायचं मात्र आता सध्या आहे म्हणजे सध्या इन्सुलिनची निर्मिती जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्यानं विशिष्ट प्रजातींच्या जीवाणूंच्या मार्फत केली जाते आता हे लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न आला होता की सध्या इन्सुलिन कोणत्या ह्याच्यापासून तयार केलं जातं जे की स्वस्त आहे तर त्यामुळे ते जीवाणूंच्या साय सहाय्यानं केल्या असल्यामुळं ते आता स्वस्त झालं आहे नेक्स्ट बघूयात अतितान म्हणजेच हायपरटेन्शन म्हणजे आपण कॉमनली म्हणतो की बीपीचा त्रास तर अतितान म्हणजे धमन्यातील रक्तदाबाची वाढलेली पातळी होय आता शिरा धमन्या तुम्हाला माहीत असतील म्हणजे आर्टरी व्हेन्स आपण म्हणतो तर डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटना आहे तर त्यांच्या मते अतिताण म्हणजे जेव्हा निलेई दाब एकशे वीस एम एम ऑफ एच जी किंवा जास्त त्याच्यापेक्षा जास्त आणि निलेई प्रसरणी दाब ऐंशी एम एम ऑफ जीपेक्षा जास्त अशी स्थिती असते तर तेव्हा अतितान म्हणजेच हायपरटेन्शन आहे असं म्हटलं जातं ॲक्च्युली म्हणजे क्लिनिकली एकशे चाळीस नव्वद जे आहे तर ते नॉर्मलीच असतं पण आपल्याला थेरॉटिकली जर बघितलं तर ते एकशे वीस ऐंशी हे नॉर्मल आहे जर तुम्हाला परीक्षेमध्ये एकशे वीस ऐंशी आलं तर ते करेक्ट असतं आता नेक्स्ट त्यातलाच प्रकार यामध्ये दोन प्रकार आहेत तर ते पहिलं आहे प्राथमिक अतितान म्हणजेच प्रायमरी हा हायपरटेन्शन आणि दुसरं आहे सेकंडरी हायपरटेन्शन म्हणजेच द्वितीयक अतितान आता प्राय प्रायमरीमध्ये काय येतं बघा तर प्रायमरीमध्ये यालाच आवश्यक अतितान असे म्हटलं जातं आणि हे नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांना असू शकतं आता यामध्ये रोगकारक स्थिती नसते ठीक आहे म्हणजे त्यांच्या हॅबिट्सनुसार ते झालेलं असतं दुसरं जो आहे तर ते पाच ते दहा टक्क्यांमध्ये आढळून येतं आणि त्यांच्यामध्ये काय असतं तर किडनी हृदय किंवा इतर अवयवांमध्ये बिघाड झाल्यामुळं ते हायपटेन्शन झालेलं असतं जर असं लक्षात ठेवायचं प्रायमरी जर आलं तर त्याला दुसऱ्या कोणत्याही ऑर्गनला त्याचं इन्फेक्टिव्ह नसतं आणि सेकेंडरी आलं तर ते त्याच्याबरोबर दुसरी अवयवी बिघडलेली असतात दुस त्याचा आता प्रतिबंध किंवा उपचार काय आहे तर चिन्ह पहिल्यांदा आपण बघून घेऊयात तर चिन्ह आहे तर चिन ती डोकेदुखी जास्त असते म्हणजे डोक्याचा मागचा भाग जास्त दुखतो त्यानंतर हलकं हलकं वाटतं म्हणजे दुखत असतं जास्त आणि बॉडी पूर्ण हलकी वाटत असते दृष्टी अंदुख होत असते आणि त्यामुळं येत असतं म्हणजे अंगदुखी जास्त असते त्यानंतर उपचार काय करतात तर याला प्रतिबंध करायचा असेल तर वजन नियंत्रित ठेवावं लागतं त्यानंतर मिठाचे प्रमाण कमी करावे लागते त्यामध्ये हे महत्त्वाचं आहे की पाच ग्रॅम प्रतिदिन एवढंच मीठ खाल्लं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर हा त्रास होऊ शकतो आता हे लक्षात ठेवा कारण पाच ग्रॅमचं आहे तर ते विचारलं गेलं होतं परीक्षेमध्ये आता प्रतिने फळे पालेभाज्यांचे जास्त सेवन करावं त्यानंतर ह्याचं औषधं काय वापरतात तर ती वापरतात केप्टो प्रिल त्यानंतर रॅमिप्रील क्विना प्रिल ही अशी जी औ औषधं आहेत तर ती वापरली जातात नेक्स्ट बघूयात कर्करोग हा पेशीजन्य रोग आहे आणि महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच ठिकाणी आता ह्याचं वाढत आहे आता ह्याची माहिती बघूयात यालाच आपण इंग्लिशमध्ये कॅन्सर असं म्हटलं जातं आता पेशींच्या अनियंत्रित विभाजनातून ना अनावश्यक पेशींच्या गाठी किंवा त्यांचा होणं अनेक अनेक गाठींचा समूह होणं त्याला कर्करोग म्हटलं जातं आता याची कारणं काय आहेत आता यालाच अर्बुद असं म्हटलं जातं मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये त्याला ट्युमर असं म्हटलं जातं आता याचेही प्रकार आहेत म्हणजे ट्युमरचे तर पहिला आहे तो बिनाईन ट्युमर म्हणजेच सौम्य आणि दुसरं आहे मॅलिग्नंट म्हणजेच कॅन्सरस असं म्हटलं जातं तर आता बिनॅन असतो तर तो जास्त महत्त्वाचा नसतो म्हणजे असं तशा गाठी असू शकतात पण जर मॅलिग्नंट असेल तर ती कॅन्सरच म्हणजे कर्करोगाची गाठ असते हे दोन त्याचे टाईप्स आहेत हे पण लक्षात ठेवा दुसरं आता आपण कारणे बघणार आहोत तर पहिलं आहे प्रारने व अपसारी ऊर्जा म्हणजेच आपल्या इकडं एक्सरे काढणं किंवा बऱ्याच ठिकाणी अशा किरणांचा मारा करून बरेच असे हे आहेत म्हणजे इंडस्ट्रीज आहेत तर त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारी जी लोकं असतात तर ती त्या प्रारणांमध्ये म्हणजे किरणांच्या सहवासामध्ये आल्यामुळे त्यांना तो होऊ शकतो म्हणजे क्ष किरणे त्यानंतर रासायनिक संयुगे म्हणजेच कोणती म्हणजे जगातील सुमारे जेवढे कर्करोग झालेली व्यक्ती आहेत तर त्यांना ऐंशी टक्के लोकांना कर्करोग हा रासायनिक संयुगामुळे झालेला आहे हे लक्षात ठेवा कारण यामध्ये बरीच लोक जी आहेत तर ती इंडस्ट्रीमध्ये काम करत असतात म्हणजे पेंटिंग म्हणा किंवा बरेच असे आहेत तर त्यांच्यामध्ये जर आर्सेनिक त्यानंतर कोबाल्ट निकेल कॅडमियम क्रोमियम अशी जे आहेत ही कॅन्सरस म्हणजे आपण त्याला काय म्हणतो कॅन्सरस एजंट जे आहेत तर त्यांच्या सहवासात आल्यामुळे त्यांना ते होऊ शकतो आता हे जे संयुग आहे तर त्यांचा डी एन ए रेणू जो असतो तर त्याचा ग्वानिन जो आहे तर त्यामध्ये तर त्या नत्र रेणू जो असतो डी एन एमधील तर त्याच्यावरती परिणाम होतो आता तिसरं कारण आहे तर विषाणू विषाणूंपासूनही कर्करोग होतात आता ते कोणते आहे तर हेप्ट हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सीचा जो विषाणू आहे तर त्यामुळं यकृताचा कर्करोग होतो हे महत्त्वाचं आहे त्यानंतर पॅपिलोमा विषाणू आहे जर त्याच्यामुळं त्वचेचा कर्करोग होतो हे लक्षात ठेवा आणि राऊस सार्कोमा हर्पस जो आहे तर त्यानं रक्ताचा कर्करोग होतो हे तिन्ही मी सांगितलेले आहे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आता आपण ह्यातलाच बघूया त ह्याची चिन्ह काय असतात किंवा लक्षणं काय असतात तर कर्करोग म्हणजे कॅन्सरची चिन्ह किंवा लक्षणं सुरुवातीला आढळूनच येत नाहीत त्यामुळे ह्याचं निदान शेवटी होतं म्हणजे लास्टला होतं त्यानंतर दुसरं जे आहेत लक्षणं तर ती आहेत वजन कमी होणं किंवा खूप थकवा जाणवणं त्वचेमध्ये बदल होणं आणि ताप येणं सारखासारखा ताप येणं अशी त्याची लक्षणं आहेत आता यामध्ये बघा कर्करोगाच्या पेशी आपल्या शरीरात विविध ठिकाणी पसरतात आणि त्या ठिकाणी नवीन वेगवेगळे ट्युमर तयार होतात आता हा कर्करोग पेशींटच्या मूलभूत गुणधर्म असून असे जे ट्युमर आहेत तर ते त्वचेखाली गाठीच्या स्वरूपात जाणवतात आता पोटामध्ये जर असेल तर तिथं दुखायला लागतं म्हणजे ते एक सिमटम होऊ शकतो समजा आपण प्रत्येक कुठेही होऊ शकतो आपल्या बॉडीमध्ये त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी ते आहे तर त्या त्या ठिकाणी त्या वेदना होतात समजा पोटामध्ये असेल तर तो पोटामध्ये दुखू लागतं त्यानंतर हाडांचा असेल तर हाडांच्या वेदना होतात हे असं प्रत्येक म्हणजे प्लेस वाईज ते सिमटम थोडे बदलतात आता नेक्स्ट बघूयात आता ह्याच्यातला मी एक प्रकार सांगते तुम्हाला ह्याचे तर ह्याच्यातले प्रकार आहेत बघा कार कार्सिनोमा म्हणजेच हा अभिस्तर ऊतीचा प्रकार आहे त्यानंतर सार्कोमा हा संयोजी ऋतीचा म्हणजे रक्ताचा कर्करोग आहे लुकेमिया हा पांढऱ्या पेशींचा कर्करोग आहे आणि ब्लास्टोमा हा पेशींचा म्हणजे अपरिपक्व ज्या असतात जे ज्या अजून मॅच्युअर झालेलं नाहीत तर त्यांचा जो कर्करोग असतो तर त्याला क्लास म्हटलं जातं आता याच्यासाठी प्रतिबंध काय असतो तर ॲस्पिरिन हे जे आहे जे की आपण हार्ट अटॅकसाठी वापरतो तर त्या तो जर कर्करोगामध्ये वापरला तर तो मृत्यूचा धोका सात टक्के आणि कमी झालेला आहे तर जर ॲस्पिरिन तुम्हाला ह्याच्यासाठी विचारलं समजा चाहे चाहे ते 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 आ, न, हार्ट अटॅकच्या ह्याच्यासाठी विचारलं तर तिथेही ते बरोबर येतं आणि कर्करोगासाठी विचारलं तर तिथेही ते बरोबर येतं कारण ऑलरेडी आपल्या आयोगानं हार्ट अटॅकसाठी कोणतं औषध वापरलं जातं असं विचारलं होतं तर तेव्हा ॲस्पिरिन हे आन्सर बरोबर दिलं होतं तर त्यानंतर बघा बरेच असे आहेत की आता कर्करोगाचा जो उपचार केला जातो तर त्यामध्ये ते ट्युमर काढून टाकला जातो म्हणजेच शस्त्रक्रिया केली जाते किमोथेरपी म्हणजे बरेच औषधं जसं आपण मग अशी म्हटलो कॅम कॉम्बिनेशन थेरपी ही वापरली जाते बायोप्सी करून त्याचं निदान केलं जातं आणि ह्याचं रेडिओथेरपी ही, जा, ही वापरली जाते हे लक्षात ठेवा आता नेक्स्ट बघूयात आपण दात्रपेशी पांडुरोग म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं सिकल सेल ॲनिमिया हे महत्त्वाचं आहे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ऐकण्यातही आला असेल हे आता हा रोग जो आहे तर हा पण अनुवंशिक रोग आहे आणि हा शरीरातील अमायनो असिड्स जे असतात तर त्यांची जागा बदलल्यामुळे होतो आता ह्याची चिन्ह काय आहेत तर हात पाया हात हात व पायांवरती सूज येते त्यानंतर सांधीदुखी जास्त असते आणि असह्य वेदना असतात सर्दी खोकला असतो ताप असतो आणि थकवा जास्त असतो म्हणजे जलद येतो आणि ह्याचं जे आहे तर हे पण लगेच म्हणजे ह्याचे लक्षणं आहे तर ती लवकर दिसून येत नाहीत है। आता ह्याचं निदान कसं केलं जातं तर ती सॉल्युबिलिटी एक टेस्ट असते ती केली जाते आणि दुसरं जे आहे जे ह्याचा जर उपचार करायचा असेल तर त्याला फॉलिक ॲसिडच्या गोळ्या दररोज खायला दिल्या जातात आता ह्याचं जेव्हा पेशीतील मी म्हटलं अमायनो ॲसिडची जागा बदलते तर तेही लक्षात ठेवा की नववे अमायनो ॲसिड जे आहे आपल्या शरीरातील त्याचं नाव आहे ग्लुटॅमिक ॲसिड ठीक आहे आता हे ग्लुटॅमिक ॲसिड आणि द वीसवे अमायनो ॲसिड तर त्याचं नाव आहे व्हॅलिन म्हणजेच ग्लुटेमिक ॲसिड आणि व्हॅलिन हे दोन आपली जागा बदलतात म्हणजे व्हॅलिन जे आहे तर ते ग्लुटेमिकच्या जागी येतं आणि ग्लुटेमिक आहे तर ते व्हॅलिनच्या जागी जातं त्यामुळं हा रोग होतो आता तांबड्या पेशीमध्ये जे हिमोग्लोबिन असतं तर ते त्या ह्याच्यावरती त्याचा परिणाम होतो आणि दात्रकृती किंवा वेळासारखा त्याचा आवा आकार होतो तर त्यामुळे त्या, त्या आकारामुळं याला दात्र पेशी पांडुरोग असं म्हटलेलं आहे म्हणजे त्याचा आकार जो आहे तर तो सिकल सेलसारखा दिसायला लागतो आता याचे दोन प्रकार पडतात तर ते सिकल सेल वाहक व्यक्ती म्हणजेच कॅरियर म्हटलं जातं आणि सिकील सेलग्रस्त व्यक्ती म्हणजे सफरर असं म्हटलं जातं आता हे महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रात आपल्या सिकल सेल ॲनिमिया जो आहे तर त्याचे सुमारे दोन पॉईंट पाच लाखपेक्षा जास्त रुग्ण आहेत आणि एकवीस जिल्ह्यांमध्ये हे प्रभावित आहे यात सगळ्यात जास्त जिल्हे आहेत तर ते विदर्भातील अकरा जिल्हे आहेत हे लक्षात ठेवा कारण हे महत्त्वाचं आहे याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात आता याचं जे असतं म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता पब्लिक प्लेसेस वरतीही चालू झालेलं आहे कारण ह्याची संख्या जी आहे या रोगाची तर ती वाढत आहे तर हे आजार टाळण्यापूर्वी म्हणजे म्हणजे टाळायचे असतील किंवा आपल्या होणाऱ्या पिढीसाठी टाळायचं असेल तर लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर दोघांचंही मुलगा मुलगीचं जे असेल तर ती या रोगाची तपासणी करून घ्यावी लागते म्हणजे जे विदर्भातील जिल्हे आहेत तर तिकडं ह्याचं प्रमाण जास्त आहे हे लक्षात ठेवा नेक्स्ट बघूयात आता गुणसूत्री विकार जे आहेत म्हणजेच क्रोमोसोमल डिसऑर्डर तर ते आपण बघूयात तर पहिलं आहे बघा आता हे जे गुणसूत्रांचं आहे तर ह्यांचं जे आपल्या ह्याच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या कमी किंवा जास्त होते तर त्यामुळं हे आजार दिसून येतात आता पहिलं आहे तर ते डाऊन सलक्षण असं त्याला मराठीत म्हटलं जातं आणि इंग्लिशमध्ये डाऊन सिंड्रोम असं म्हटलं जातं आता ह्याचं काय आहे तर ह्या मा मानवातील पहिला गुणसूत्री विकार असून यामध्ये पेशीतील गुणसूत्रांची संख्या वाढते म्हणजे आपली नॉर्मली किती असते सेहेचाळीस तर ती इथं सत्तेचाळीस होते आता ह्याचा शोध जो आहे तर तो डॉक्टर लँगडन डाऊन यांनी लावला म्हणून त्याला नाव डाऊन सिंड्रोम असं दिलेलं आहे आता या रोगामध्ये हो पेशीतील गुणसूत्र जी असतात एकवीसव्या जोडीला एक जास्त असतं म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये किती असतात सेहेचाळीस असतात बरोबर मग त्यामध्ये एकवीसवी जोडी जी आहे तर त्या एकवीसव्या जोडीला एक जास्तीचं गुणसूत्र जोडलेलं असतं म्हणजे सेहेचाळीसच्या ऐवजी सत्तेचाळीस गुणसूत्र झालेली असतात आणि यालाच मग ट्रिसोमी एकवीस असंही म्हटलं जातं कारण एकवीसव्या जोडीला एक जास्त गुणसूत्र असतो दुसरं बघा आता ह्याची चिन्ह काय आहेत तर मानसिक तसेच शारीरिक वाढ होत नाही म्हणजे त्यांची उंची कमी असते मान पसरट असते डोकं लहान असतं म्हणजे ही जी बाल ही जी लहान मुलं असतात तर ती मंगोलियातील बालकसारखी दिसतात म्हणजे या हे या म्हणून याला मंगोलता किंवा मँगोलिझम असंही म्हटलं जातं ठीक आहे म्हणजे दात ओबडधोबड असतात तोंड नेहमी उघडंच राहतं त्यांचं अशी ते लहान मुलांमध्ये जास्त आढळून येतं ठीक आहे आता दुसरं आहे टर्नर सिंड्रोम टर्नर सिंड्रोम आता हा जो आहे तर यामधील या रोगामध्ये लिंग गुणसूत्रातील एका एक्स गुणसूत्राचा लैंगिकतेशी संबंध भाग निकामी झालेला असतो व त्यामुळे एक एक्स गुणसूत्र जे असतं तर ते कार्यरत असतं आणि एक नसतं असं असतं तर आता या अशा स्त्रिया म्हणजे ज्या स्त्रियांमध्ये असं असतं तर त्यांच्या गुणसूत्रांची संख्या चव्वेचाळीस प्लस एक्स एक्स म्हणजे सेहेचाळीस या स्थितीऐवजी चव्वेचाळीस प प्लस एक एक्स म्हणजेच पंचेचाळीस अशी असते म्हणजे ह्या तर एक गुणसूत्र कमी असतो ठीक आहे तर अशा स्त्रियांमध्ये प्रजननाची जी शक्ती असते तर ती नसते म्हणजे त्या प्रजननक्षम नसतात ठीक आहे दुस तिसरं आहे बघा क्लीन फिल्टर सिंड्रोम आता या सिंड्रोममध्ये काय असतं एक जादा असतं म्हणजे ऐवजी सत्तेचाळीस असतं आणि हे मोस्ट ऑफ पुरुषांमध्ये आढळून येतं आता पुरुषांमधील लिंग सूत्र जे असतात तर ती एक वाय असतं तर त्यामध्ये एक एक्स जादा असतो म्हणजे किती होतं प चव्वेचाळीस प्लस एक्स एक्स वाय असं होतं म्हणजे चव्वेचाळीस आणि तीन किती झाले तर सत्तेचाळीस असं होतं आता ह्यांच्यामध्ये काय आढळून येतं तर अशा पुरुषांमध्ये जास्तीची गुणसूत्र असल्यामुळे ते पुरुष अल्पविकसित असतात म्हणजे त्या प्रजनक्षम नसतात ठीक आहे आता हे आपण गुणसूत्री जे बघितलेले आहेत आता मला वाटतं मी बरेच तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे जनुकी ही सांगितलेली आहे त्यानंतर जीवाणू विषाणू हे पण सांगितले आता बरं यानंतर जे काही राहिले असतील किंवा तुम्हालाही माहिती असतील तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता आता मला वाटतं मी रोग व विकार जो है है। है। जो हा जो टॉपिक आहे तो पूर्ण कम्प्लीट केलेला आहे यानंतर आपण आरोग्यसेवकची जी सिरीज चालू केलेली आहे तर त्यामध्ये नेक्स्ट टॉपिक मी घेणारच आहे जर तुम्हाला कोणता टॉपिक हवा असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता ठीक आहे आणि एक म्हणजे आम्ही तुमच्यासाठी टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहोत त्या ज्यांना कोणाला पार्टिसिपेट व्हायचं आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये तर ती ऑनलाईन असणार आहे जशी तुमची फायनल एक्झाम आहे तर तशीच आम्ही सेम घेणार आहोत ज्यांना ज्यांना पार्टिसिपेट व्हायचं आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप न व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे तुम्हाला त्यानंतर टेलिग्राम चॅनलही आहे त्यावरती आम्ही हा पी डी एफ सेंड करणारच आहे तर चला आपल्या नेक्स्ट लेक्चरला भेटूयात थँक्यू